बिहारच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महागठबंधन ते नितीश कुमार आणि एनडीएवर प्रचंड टीका केली, मात्र त्यांना बिहारच्या जनतेनं नाकारलंय. बिहारच्या निवडणुकीमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत दिलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री नितीश कुमार आणि भाजपचे सुशील कुमार, देवेंद्र फडणवीस आदी नेत्यांनी मेहनत घेऊन प्रचार केला. बिहारच्या विकासासाठी जनतेनं एनडीएला स्पष्ट बहुमत देऊन पुन्हा संधी दिल्याबद्दल बिहारच्या जनतेचे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांनी हार्दिक आभार मानलेले आहेत. निवडणुकीमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. एक तर मतमोजणी अजून बरीचशी बाकी आहे. झालेल्या मतमोजणीमध्ये क्लिअर मेजॉरिटीच्या दिशेनं इंडी वाटचाल करत आहे आणि महागठबंधनचा त्या ठिकाणी धुवा उडालेला आहे. एक तर नितीश कुमार यांनी गेल्या 15 वर्षामध्ये केलेलं काम आहे. बिहारचा जो विकास आहे त्या विकासामध्ये त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने काम केलेलं असल्यामुळं, त्याचबरोबर नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशभरामध्ये एनडीए सरकारने अत्यंत चांगल्या पद्धतीचे निर्णय घेतलेले असल्यामुळं, आम आदमी जो आहे आम आदमीला न्याय देण्याचं काम गेल्या 6-6.5 वर्षाच्या कालखंडामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली झालेलं असल्यामुळं बिहारमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचं जे बहुमत आहे हे बहुमत एनडीएला मिळत आहे. मध्य प्रदेशमध्ये सुद्धा त्या ठिकाणी एनडीएला चांगल्या पद्धतीचं बीजेपीला बहुमत मिळत आहे. अशा पद्धतीनं मला असं वाटतं की गेल्या 6.5 वर्षाच्या कालखंडामध्ये नरेंद्र मोदींचं नेतृत्व, त्याचबरोबर बिहारमध्ये नितीश कुमारचं नेतृत्व, सुशील मोदी यांचं नेतृत्व, त्यामुळं त्या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीचं यश मिळत आहे. आणि अजूनही मतमोजणी ही मोठ्या प्रमाणामध्ये बाकी आहे. जवळजवळ 20-30% जी मतमोजणी आहे, 25% मतमोजणी झालेली आहे. आणि बाकीच्या मतमोजणीमध्ये सुद्धा एनडीए मोठ्या प्रमाणामध्ये पुढं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं मी बिहारच्या जनतेचा आभार व्यक्त करतो की त्यांनी पुन्हा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाला, नितीश कुमार यांच्या नेतृत्वाला प्राधान्य दिलेलं आहे आणि त्याबद्दल त्या ठिकाणच्या तमाम जनतेचं मी हार्दिक आभार व्यक्त करतो.